हॅलो फ्रेंड्स वेलकम टू स्वातीस किचन आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी सोयाबीनची भाजी अगदी मस्त बनते नॉनवेजही याच्यासमोर फिकं पडेल आणि तेही अगदी घरगुती उपलब्ध मसाल्यांमध्ये आपण ही भाजी बनवणार आहोत बघू शकता ही भाजी तुम्ही पोळीसोबत किंवा नानसोबत देखील खाऊ शकता भातासोबतही मस्त लागते चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूयात तर याच्यासाठी मीही सोयाबीन वड्या घेतल्यात सिंपली जितकी भाजी करायची असेल त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही सोयाबीन वड्या घ्या आणि याच्यामध्ये आपल्याला गरम उकळतं पाणी घालायचं आहे तर या पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि सोयाबीन वड्या डुबतील इतपत आपल्याला हे उकळतं पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि एक चमचा स्लाइटली याच्यामध्ये फिरवायचं आहे म्हणजे जेणेकरून सगळ्या सोयाबीन वड्या या पाण्यामध्ये ओल्या होतील अशा पद्धतीने आता झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं हे असंच राहू द्यायचं आहे तोवर आपण मसाला तयार करूयात तर याच्यासाठी एक मोठ्या आकाराचा कांदा मी घेतला आहे मुठभर खोबऱ्याचे काप दोन चमचे जिरं दोन चमचे धणे आणि दोन चमचे डाळवं घेतलेलं आहे तर हे आपण भाजून घेणार आहोत तर याच्यासाठी एक कढई मी गॅसवर ठेवलेली आहे तर तेल न घालता आपल्याला जिरं आणि धणे या कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत तर गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवलेली आहे आणि कमी फ्लेमवरतीच आपल्याला हे दोन्ही गोष्टी चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत दोन ते तीन मिनटामध्ये मस्त भाजून निघतात तर ज्यावेळी आपल्याला खमंग असा याचा सुवास येईल त्यावेळी समजून जायचं की धणे आणि जिरं भाजलेलं आहे धणे आणि जिरं जर तुम्ही व्यवस्थित भाजलं कमी गॅसवर तर मसाल्याला फ्लेवर खूप छान येतो तर बघू शकता भाजले आता मी एका वाटीमध्ये हे काढून घेत आहे आता थोडंसं तेल घालायचं आहे अगदी एखाद दोन चमचा आणि याच्यामध्ये डाळवं भाजून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये तर डाळवं एखाद दोन सेकंद परतून घ्यायचं आहे या तेलामध्ये डाळव्यानी भाजी जी आहे तर ती आळते घट्ट ग्रेवी बनते तर डाळवं देखील आपण वाटीत काढून घेतलेलं आता खोबऱ्याचे काप आपण याच्यामध्ये भाजून घेणार आहोत अगदी खरपूस भाजून घ्यायचे आहेत खोबरं ब्राऊन होईपर्यंत तर खोबरं देखील आपलं भाजून झालेलं आहे तर ते देखील आपण वाटीमध्ये काढून घेणार आहोत आता याच तेलामध्ये हा कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे तर बघू शकता कांदा देखील चांगला भाजला आहे आता या स्टेजला पाच सहा लसणाच्या पाकळ्या आपल्याला याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि जस्ट एखाद दोन सेकंद आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि कांदा मात्र आपल्याला वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे बाकी मसाल्यासोबत कांदा आपल्याला काढायचा नाही आहे तर कांदा देखील आपण प्लेटमध्ये काढून घेत आहोत आणि हे सगळे मसाले आपल्याला थंड होऊ द्यायचे आहेत तर पाच मिनटं आहे आपल्या सोयाबीन वड्या मस्त फुललेल्या आहेत डबल झाल्या आहेत बघू शकता तर आता याच्यापेक्षा जास्त आपल्याला या पाण्यात ह्या वड्या ठेवायच्या नाही आहेत तर आता आपण थंड पाण्यामध्ये ह्या सोयाबीन वड्या काढून घेणार आहोत तर तुम्ही जर असंच गरम पाण्यात ठेवल्या तर त्या ओव्हर कुक होतील आणि भाजीला मणाव तशी चव येणार नाही तर बघू शकता हात लावू शकत आहोत आपण इतपत थंड झाले आता ह्या आपल्याला पिळून घ्यायचे आहेत या पाण्यातून शक्य होईल तितकं याच्यामधनं पाणी पिळून काढायचं आहे आणि एका प्लेटमध्ये ह्या सगळ्या सोयाबीन वडे आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला हाताने शक्य होईल तितकं पाणी यातनं काढून घ्या तर मी सगळ्या सोयाबीन वड्या अशा पद्धतीने काढून घेतल्यात आणि दोन तीन चमचे तेलामध्ये ह्या सगळ्या सोयाबीन वडे आपल्याला स्लाईटली फ्राय करून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम कमीच ठेवली आहे आणि सतत चमचा फिरवत फिरवत तुम्हाला ह्या चांगल्या फ्राय करून घ्यायच्या आहेत जस्ट याला एक एक चांगला डाग लागेपर्यंत आपल्याला ह्या याच्यामध्ये भाजून घ्यायच्या आहेत तर यामुळं तुमच्या भाजीला खूप छान टेस्ट येईल आणि भाजीमध्ये टाकल्याच्या सोयाबीन वड्या ओव्हर कुक किंवा एकदम बिळबिळ लागणार नाहीत अगदी घट्टच राहतील आणि व्यवस्थित रस्सा पितील त्यामुळं ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे तुम्ही या पद्धतीने जर भाजी बनवून बघितली तर नक्की तुम्हाला आवडेल तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता पाच ते सात मिनटात अशा पद्धतीने वरतून मस्त कलर आला आहे सोयाबीन वड्यांना तर इतपतच आपल्याला ह्या भाजून घ्यायच्या आहेत आता या प्लेटमध्ये आपण ह्या काढून घेणार आहोत तर आपले मसाले देखील चांगले थंड झालेत तर सुरुवातीला आपण वाटीमध्ये काढून ठेवलेले जे आहेत तर तेच मसाले वाटून घेणार आहोत कांदा आपल्याला नंतर घालायचा आहे तर कांद्याची प्लेट आपण साईडला ठेवूयात आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मसाले आपण बारीक करून घेऊयात जर तुम्ही कांदा एकत्र वाटून घेण्याचा प्रयत्न केला तर बऱ्याच वेळा खोबऱ्याचे तुकडे तसेच राहतात बारीक निघत नाहीत त्यामुळं कांदा आपण नंतर घालणार आहोत कारण कांद्यामध्ये पाणी असते आणि बऱ्याच वेळा त्या पाण्यामुळे मग आपले बाकीचे मसाले व्यवस्थित वाटून निघत नाहीत तर बघू शकता मसाला आपला चांगला बारीक वाटून झाला आहे टेक्स्चर दाखवते मी अशा पद्धतीचा वाटून निघला आहे तर आत्ता मात्र यामध्ये मा आपल्याला जो आपण कांदा ठेवलेला होता तर तो घालायचा आहे आणि सगळा कांदा घातल्याच्या अंतर आवश्यकतेनुसार दोन तीन चमचे ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे पाण्यामुळे मसाल्याची पेस्ट अगदी मस्त बारीक होऊन निघते त्यामुळे मी दोन तीन चमचे पाणी घालत आहे छान बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला तर बघू शकता मस्त फाईन अशी पेस्ट बनवून रेडी झाली आहे मसाला रेडी झाला आहे आपला तर आता आपण फोडणीची तयारी करूयात तर सेम कढई आपल्याला घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तीन चार चमचे तेल घालायचं आहे तर अगदी आपण नॉनव्हेजच्या तोडीची भाजी बनवत आहोत त्यामुळं तेल थोडंसं जास्तच लागेल आपल्याला तर मी पाच सहा चमचे तेल घातलं आहे याच्यामध्ये तेल चांगलं गरम झालं का त्याच्यामध्ये एक चमचा जिरं आणि एक चमचा मोहरी घालून घ्यायची आहे आपल्याला जिरं मोहरी चांगली तडतडली का त्याच्यानंतर लसण घालायचं आहे आपल्याला एक चमचा लसण ओबडधोबड कुठून घेतला आहे मी आणि तो याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे लसण तेलामध्ये आपल्याला थोडा परतून घ्यायचा आहे खूप जास्त ब्राऊन करायचा नाही आहे तर आता याच्यामध्ये आपण जो मसाला बनवून ठेवलेला तर तो मसाला घालून घ्यायचा आहे तर थोडासा मसाला मी शिल्लक ठेवलेला आहे तर तुम्ही तुमची ग्रेव्हीच्या अकॉर्डिंग मसाला वाढवू शकता तर अशा पद्धतीने मसाला घातल्याच्यानंतर अगदी कमी गॅसवर हा मसाला तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे तुम्ही मसाला जितका चांगला भाजसाल तितक्या तुमच्या भाजीला टेस्ट छान येईल कारण हे मसाले मस्त बॅलन्स होतील आणि ह्यांचं जे स्वतःची टेस्ट असते तर ती या तेलामध्ये उतरेल त्यामुळं मसाला मस्त घोटून घ्या या तेलामध्ये तर बघू शकता तेल सुटेपर्यंत हा मसाला मी मस्त भाजून घेतलेला आहे तर परफेक्ट भाजला आहे आपला मसाला तर आता आपल्याला याच्यामध्ये छोट्या चमचानी अर्धा छोटा चम्मच हळद घालायची आहे आणि दोन ते तीन चमचे मी लाल तिखट घालत आहे तर तुम्हाला भाजी किती तिखट हवी आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही लाल तिखटाचं प्रमाण ठरवू शकता मी या ठिकाणी मोठ्या चमच्यांनी चांगले दोन मोठे चमचे लाल तिखट घातलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार हे सगळं तेलामध्ये जस्ट दोन तीन सेकंद परतून घ्यायचं आहे आपल्याला तर मीठ बेतानी घाला कारण सोयाबीन वड्या बॉईल करताना आपण जे पाणी घेतलेलं होतं उकळतं तर त्याच्यामध्ये देखील आपण मीठ घातलं होतं तर आता या मसाल्यात ह्या सोयाबीन वड्या ज्या आपण फ्राय करून घेतल्या होत्या त्या घालायच्या आहेत आणि मसाल्यामध्ये चांगल्या कोट करून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने आता याच्यानंतर ह्याच्यामध्ये मिक्सरचं भांडं विसळून घेतलेलं मी पाणी घालणार आहे आणि जितकी ग्रेवी तुम्हाला हवी आहे तर त्याच्या अकॉर्डिंग पाणी गरम करून तुम्ही या भाजीमध्ये घाला मी भाजी थोडी घट्टसरच बनवणार आहे तर त्यामुळं एक ते दीड ग्लास पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे आता झाकण ठेवून एक उकळी निघू द्यायची आहे तर बघू शकता मस्त उकळी आलेली आहे आपल्या भाजीला आणि रंग टेक्स्चर देखील खूप सुरेख आले तर या स्टेजला आपल्याला ह्याच्यामध्ये जस्ट एक चमचा कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथीमुळे फ्लेवर खूप छान येतो भाजीला आणि झाकण ठेवून एखाद मिनटं अजून आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे तर एखाद मिनटाच्या नंतर चेक करूयात आपण तर बघू शकता मस्त भाजी बनू रेडी झालेली आहे तर बघा टेक्स्चर मी तुम्हाला दाखवते अगदी घट्ट रस्सा बनलाय आणि सोयाबीनच्या वड्या देखील ओव्हर झालेल्या नाही तर आता ही भाजी आपण सर्व करून घेणार आहोत तर सर्विंग बाऊलमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये तुम्ही ही भाजी सर्व करून घेऊ शकता तर बघू शकता अगदी मस्त चमचमीत अशी सोयाबीनची भाजी रेडी झाली आहे तर मी याला थोडंसं डेकोरेट करणार आहे तर याच्यावरती कांद्याच्या फोडी कांद्याचे जे काप असतात तर ते लावून घेणार आहे आणि जस्ट थोडंसा कोथिंबीर वरतून टाकणार आहे तर रेडी झाली आहे आपली सोयाबीनची भाजी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो, बाय बाय